त्याने केला पलटवार, याने सभेत काढली त्याची खोडी. अरे ह्याच्या पलीकडे काही आहे का नाही, काय पद्धतीने इथलं राजकारण होतंय बरं. जेव्हा इथे द्वेषमूलक राजकारण अगदी टिपेला पोचतं, फक्त आणि फक्त द्वेष पसरवला जातो, फक्त आणि फक्त एकमेकांची उणीधुणी काढली जातात. आपण कुठलंही टी व्ही चॅनल लावलं की त्या टी व्ही चॅनलवर दिसतं काय, तर याने मारला टोला, त्याने मारला प्रतिटोला, याने दिला खोचक सल्ला, त्याने केला पलटवार, याने सभेत काढली त्याची खोडी. अरे ह्याच्या पलीकडे काही आहे का नाही, म्हणजे थंडीची लाट अचानक ओसरली, रब्बी पिकाला थंडी लागते, आधी अतिवृष्टीमध्ये पिकांचं नुकसान झालं, आता थंडीची लाट ओसरल्यावर काही रब्बी पिकं भरत नाहीत, याच्यावर एकही जण बोलत नाही. विमा कंपन्यांच्या 531 कोटीचं काय करायचं यावर आमचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील आंदोलन करतात, पण यावर बाकीच्यांना बोलावं असं वाटत नाही, त्यावर बोलायची इच्छाच होत नाही. बरं, ह्या सगळ्या प्रश्नांकडून दुर्लक्ष करण्यासाठी ते अजून एक वेगळा खेळ करतात. काय करतात ते? ते अशी काही सवंग उथळ आणि जाणीवपूर्वक चर्चेची राळ उडवून देणारी विधानं करतात की ज्यामुळे ठरवून चर्चा डायव्हर्ट होईल आणि मुख्य प्रश्नांपासून चर्चा बाजूला जाईल. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महापुरुषांचा होणारा अवमान हा फक्त योगायोग आहे का? तर असं नाही, हा योगायोग नाही, हा देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली चालणारे सुनियोजित षडयंत्र आहे. मी अत्यंत स्पष्ट, स्वच्छ आणि शांत मराठीत बोलतीये. मी कुठेही न घाबरता सांगतेय की गेल्या काही महिन्यापासून सातत्याने महापुरुषांचा चाललेला अवमान किंवा महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा जो प्रयत्न आहे हा निव्वळ योगायोग नव्हे तर देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली चाललेलं सुनियोजित षडयंत्र आहे. आणि त्याचा मी ढळढळीत पुरावा देऊ शकते. तुम्ही विचार करा दादा हो, की भगतसिंग कोश्यारी असं म्हणतात, ते कधी क्रांतिबा ज्योतिबा फुलेंबद्दलची वक्तव्य करतात, ते कधी महाराष्ट्राबद्दलची वक्तव्य करतात, ते कधी महाराष्ट्रातल्या माणसाला कामचुकार म्हणतात, तर तेच कधी अजून वेगळ्या पद्धतीने बोलायला जातात. कधी मंगल प्रभात लोढा, लोढा म्हटलं काय, पाडा म्हटलं काय, गाडा म्हटलं काय, एकूण एकच आहे. तर लोढा जेव्हा शिवछत्रपतींशी तुलना करतात तेव्हा त्याला बोलून 36 तासही उलटत नाहीत तोपर्यंत तो तिकडचा आग्या महवळ फेम जो आहे की नाही, ते आग्या बोंड, तो परत बोलायला लागतो आणि तोही पुन्हा त्याच शब्दाची रिओढतो.